शर्म करो कांग्रेसी, कांग्रेस वाल्यांना लाज वाटायला पाहिजे। जो गुंडा म्हणजे गुंड्याचा राजा म्हणू शकतो, देशद्रोही अतीक अहमद याला गुरु मानणारा, बड़ा भाई मानणारा, सहारा मानणारा इम्रान प्रतापगडी याला महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या आमदारांनी मत देऊन त्याला महाराष्ट्रातून राज्यसभेत पाठवलं आणि आज तो तोंड फाटेपर्यंत स्तुती करतो आहे। खरंच काँग्रेसवाल्यांना लाज वाटली पाहिजे की काँग्रेसचा तिथला अध्यक्ष त्या अतीक अहमदच्या कबरीवर तिरंगा अंथरतो आणि म्हणतो की अतीक अहमदला भारतरत्न दिलं पाहिजे, अतीक रत्नाला शहीदाचा दर्जा दिला पाहिजे। या काँग्रेसी आमदारांच्या घरासमोर लोकच शम करो काँग्रेसी असे बोर्ड लावणार आहे। आगामी काळामध्ये राजकीय घडामोडी राज्यामध्ये घडत असताना ही भेट महत्त्वाची मानली जाते, काल अदानी देखील त्यांना। शरद पवार साहेब अतिशय उद्योगी आहेत, सामंत साहेब उद्योगमंत्री आहे, अदानी उद्योजक आहे आणि त्याच्यामुळं एवढ्या उद्योगाशी संबंधित असणाऱ्या लोकांच्या भेटीमुळं निश्चितच महाराष्ट्रामध्ये उद्योग चांगले वाढतील। कोणते राजकीय उद्योग वाढणार म्हणजे राजकीय उलटा पालट होईल का? सर्वसामान्य जनतेला अपेक्षा आहे की उद्योग म्हणजे रोजगार देणारे उद्योग ते कोणतेही असो ते निश्चितपणे वाढतील। संजय राऊत आणि अजित पवारचे सध्या खटके उडत आहे, अनेक एकमेकांच्या विरोधात बोलायला लागले। आमचे वकील पत्र संजय राऊतांनी करू नये, संजय राऊत म्हणते मी पत्र शरद पवारचंच ऐकणार, काय सांगायचं? महाराष्ट्रातल्या जनतेची करमणूक होते आणि संजय राऊतच्या बाबतीत तर सर्वांनाच माहीत आहे की शिवसेनेतले 40 जणही कंटाळून शिवसेनेमधून गेले ते संजय राऊतामुळे गेले आणि अजितदादा पवारही महाविकास आघाडीला सोडून जातील तर ते संजय राऊतमुळेच जातील। म्हणजे संजय राऊतच शिवसेना फोडायलाही जबाबदार आहे आणि शिवसेना महाविकास आघाडी फोडायलाही संजय राऊतच जबाबदार राहतील आणि त्याच्यामुळं त्यांची थोरवी मोठी आहे। हा शिवसेना फोडण्यातही त्यांचा मोठा वाटा, 40 जणांना घराच्या बाहेर काढलं आणि आता अजितदादालाही जर महाविकास आघाडीतून काढायचं असेल तर त्याच्यासाठी संजय राऊत निश्चितपणे ज्यांचं ते ऐकतात म्हणजे मोठ्या साहेबांचं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे अजित पवारला बरोबर आयडियानी बाहेर काढतील। काय सल्ला द्याल संजय राऊत? नाही, संजय राऊत बरोबर जसं सांगितलेलं आहे तसं काम करतात हे संजय राऊतांनीच सांगितलं। मी फक्त एकाचंच ऐकतो, कोणाच्या बापाचं ऐकत नाही, शरद पवारांचंच ऐकतो। आता त्यांच्या सल्ल्याप्रमाणे त्यांनी शिवसेना फोडली, त्यांच्या सल्ल्याप्रमाणे ते महाविकास आघाडी फोडतील आणि सगळं व्यवस्थित नियोजित पद्धतीनं करतात आहे आणि त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या जनतेलाही जरा करमणूक होते। गंगेत जे प्रेत वाहत गेले युपीमध्ये त्याचीही चौकशी करा योगी आदित्यनाथांची असं संजय राऊतांनी म्हटले। संजय राऊतला खरंच लाज वाटायला पाहिजे की तो राज्यसभेचा सदस्य म्हणून जेव्हा निवडणूक लढवत होते त्यांच्यासोबत इम्रान प्रतापगडी काँग्रेसकडून लढत होता आणि त्यावेळेला या इम्रान प्रतापगडी अतीक अहमदला बड़ा भाई म्हणतो, अतीक अहमदला गुरु मानतो, अतीक अहमद मेरा प्रयागराज का सहारा है असं म्हणतो। त्याला त्याच्या सहयोगी असणाऱ्या काँग्रेसवाल्यांनी तेव्हाच्या संजय राऊत बरोबरच्या सदस्यांनी निवडून आणलं या महाराष्ट्रातून, ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना आपण मानतो, आपण हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानतो, तर अतीक अहमदला गुरु मानणाऱ्या इम्रान प्रतापगडीच्या खांद्याला खांदा लावून हे संजय राऊत जर बोलतात आहे त्यांना खरंच लाज वाटायला पाहिजे। नाही मनाची नाही जनाची तर मनाची तरी वाटायला पाहिजे। शेवटला प्रश्न, अजितदादांनी पत्रकार परिषद केल्यानंतर पडदा पडलेल्या सर्व चर्चांना आगामी काळामध्ये समीकरण जुळू शकतात का? नाही, ते अजितदादांनाच माहीत काय होणार आहे ते अजितदादांना माहीत, आपण तर काही सांगू शकत नाही। पण एवढं नक्की आहे की संजय राऊत ही महाविकास आघाडी फोडणार जशी शिवसेना फोडली होती तशी। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।